सव्वीस जूनला अंमली पदार्थ सेवनाविरोधामध्ये जुनं नाशिक शिवनेरी शिवाजी चौक नानावली परिसरात डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी आणि नामको कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्यामार्फत ट्युटर आणि नर्सिंग विद्यार्थिनी यांच्या वतीनं रॅली काढण्यात आली होती. यावेळी अंमली पदार्थ विरोधात बॅनर झळकावत घोषणा देण्यात आल्या. या रॅलीप्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन रावते, डॉक्टर रीना काळदाते, डॉक्टर अनिता हिरे, डॉक्टर किरण शिंदे, डॉक्टर कांक्रिया, डॉक्टर जाजू, डॉक्टर चौहारे, डॉक्टर डोंगरे, डॉक्टर प्रतिभा गायकवाड, डॉक्टर विनायक पवार, डॉक्टर कुलकर्णी, सिस्टर वैशंपायन, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य जुबेर हर्ष, सर्व कर्मचारी अधिकारी, नामको नर्सिंग कॉलेजच्या ट्युटर निधी पडेल, श्यामली नांदे. रॅलीनंतर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन रावते यांनी सक्रिय सहभागाबद्दल सर्वांचे आभार मानले. आज 26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी मागच्या महिन्यात माननीय पोलीस महासंचालक यांनी मीटिंग घेतली होती आणि राज्य शासनानं आदेश निर्गमित केले. त्याच्या अनुषंगानं माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे आदेश प्राप्त झाले आणि त्यानुसार सर्व सरकारी आस्थापनांमध्ये जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस साजरा करण्याचे आदेश प्राप्त झाले. त्यानुसार आमच्या येथील डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयातील सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, सर्व सिस्टर्स आणि त्याचबरोबर नामको नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, त्यांच्या ट्युटर्स या सगळेजण इथे आज झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये उपस्थित झाले आणि आम्ही सकाळी 8:15 झाकीर हुसेन रुग्णालयाच्या परिसरामध्ये जे जुन्या नाशिक परिसरात राहणारे नागरिक आहेत त्यांची जनजागृती करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी घोषणा देत रॅली काढली. त्यामध्ये आमच्या सर्व सिस्टर्सनी, कर्मचाऱ्यांनी छान छान बॅनर्स करून आणले होते आणि अंमली पदार्थाविरुद्ध जनजागृतीसाठी त्यांनी ते बॅनर्स झळकावले. रॅलीचा मार्ग झाकीर हुसेन रुग्णालयातून सुरू होऊन शिवनेरी, 54 क्वार्टर्स, शिवाजी चौक आणि त्यानंतर पुढे जाऊन नानावली आणि जुने नाशिक परिसरातून परत झाकीर हुसेन रुग्णालयात असा झाला. कार्यक्रमानंतर आम्ही सर्वांना आलेल्या सर्व नर्सिंगच्या विद्यार्थिनी होते आणि कर्मचाऱ्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था केली होती. धन्यवाद. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमला कर्तिवडे, नाशिक.